दोन एक हजार एकोणीस मध्ये एक बातमी आलेली किंगफिशर ब्रँड त्यांची इन्स्टंट बियर पावडर लॉन्च करणार खतरनाक खाईफ झालेली या कॅम्पेनला फक्त अठ्ठेचाळीस तासात मिलियन्स मध्ये व्ह्यूज आलेले सत्तर हजारांवर शेअर झालेले एवढंच काय तर चौतीस हजार तर रेजिस्ट्रेशन झालेली पण नंतर कळलं हा तर कंपनीचा प्रँक होता कशा निमित्त तर म्हणे एप्रिल फुल निमित्त आता ऐन उन्हाळ्यात जीवाला जरा थंड वाटेल अशी बातमी आल्यावर भारी तर वाटणारच ना लोकांचं तेव्हाही लो, तसंच झालेलं आणि आताही तसंच झालंय कारण आताही तशीच एक बातमी आली आहे जर्मनीतल्या एका कंपनीने बियरची पावडर तयार केली आहे पण यावेळी बातमी दम आहे असं दिसतंय बातमी अशी आहे की पूर्व जर्मनी मधल्या नोएटसल ब्रुअरी कंपनीने बियर पावडर तयार केली ही बियर पावडर बनवणाऱ्या नोएटसेल ब्रुअरी कंपनीने असं सांगितलंय की या वर्षाच्या अखेरपर्यंत ही बियर पावडर बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे बरं महत्वाचं काय आहे तर ही बिअर पावडर म्हणजे अशा प्रकारचा पहिलाच शोध आहे या आधी कुणीही पावडर स्वरूपातली अशी बिअर बनवलेली नव्हती किंगफिशर वाल्याने तर फक्त हवा केलेली ही बियर पावडर घालून तुम्ही घरच्या घरी झटक्यात बिअर बनवू शकता अर्थातच हेच या बियरचं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन आहे म्हणजे या बिअर पावडरचा वापर करून तुम्ही फक्त दोन मिनिटात तुमची बियर तयार करू शकता जर्मनीतल्या या बिअर बनवणाऱ्या कंपनीने सांगितलं की तुम्ही बिअर पावडर खरेदी करून ठेवू शकता आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा बियर बनवून त्याचा आनंद घेऊ शकता दोन चमचे बिअर पावडर बाटलीत किंवा ग्लासमध्ये टाका आणि मिक्स करा की झालं तुमची बिअर तयार होते काचेच्या बाटल्यांमध्ये बिअर भरून वाहतूक आणि वितरण करण्याचा पर्यावरणावर बराच परिणाम होतो त्यामुळे पावडर्ड बियर हा त्यावर बेस्ट उपाय असू शकतो असं नोएटसेल ब्रुवरी कंपनीच्या मालकाने सांगितलं सर्वसामान्य बिअरपेक्षा या पावडरचं वजन अतिशय कमी आहे ज्यामुळे ती एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा खर्चही अतिशय कमी आहे परिणामी आशिया आणि आफ्रिका खंडात जिथे वाहतुकीचा खर्च प्रमाणापेक्षा अधिक आहे तिथे तर ही बिअर पावडर चांगलाच बिझनेस करेल असं उत्पादक कंपनीचं म्हणणं आहे पण आता हे ऐकून खूपच जास्त एक्साइट होऊ नका किंवा खूप जास्त स्वप्न पण रंगवू नका कारण सध्या ही बियर पावडर एकतर अल्कोहोल विरहित आहे आहे आणि म्हणजे सध्या ही बीर पावडर फक्त जर्मनीमध्येच उपलब्ध पण बियर मध्ये अल्कोहोल कंटेंट ऍड करण्याच्या दृष्टीने त्यांचं जोरात काम मात्र सुरू आहे आणि लवकरच ही बिअर पावडर संपूर्ण जगात सुद्धा उपलब्ध होईल असा विश्वासही कंपनीने व्यक्त केलाय त्यामुळे स्टे ऑन हाय होप्स आता भारतात तर तुम्हाला अजून थोडा वेळ जास्तीच थांबावं लागू शकतं कारण फक्त बियर इन्स्टंट असून काय उपयोग ती परकीय देशात मिळण्याची प्रक्रिया पण तेवढीच इन्स्टंट असली पाहिजे नाही का जी नाहीये भारतीय बाजारात बियर पावडरला प्रवेश मिळवण्यासाठी अनेक कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागणार आहेत त्यामुळे जरा निवांत घ्या बाकी प्रोसेसला तर वेळ लागणार आहे पण तुम्हाला तोवर धीर ठरवणार आहे का असा आम्हाला प्रश्न पडला म्हणून जाता जाता टिप्स म्हणून महाराष्ट्रात मिळणाऱ्या पाच क्राफ्ट बियर ज्या असा इन्स्टंट बनत नाहीत आणि ज्या बनवायला ऍक्च्युअल कारागीर लागतात ज्या तुम्ही ट्राय करू शकता त्या सांगून जाते खरं क्राफ्ट बिअर हा पुन्हा परदेशातलाच ट्रेंड आहे पण आता तो हळूहळू देशात आणि महाराष्ट्रात पण फेमस व्हायला लागलाय क्राफ्ट बियर म्हणजे जिथे कमी प्रमाणात पण दर्जेदार चविष्ट आणि विशिष्ट पद्धतीची बियर तयार करण्यात येते क्राफ्ट बियर बनवणाऱ्या सुद्धा काही कंपन्या आहेत इंडिपेंडन्स ब्रुइंग कंपनी किमेया ब्रुइंग कंपनी यांसारख्या मोठ्या कंपन्या या क्राफ्ट बिअर बनवतात महाराष्ट्रात तुम्ही डनुबे ड्रिफ्ट राऊच रोल फेस बिअर बॉम्बर राईस लॅगर हे क्राफ्ट बिअरचे काही ऑप्शन्स नक्की ट्राय करू शकता त्यातली जी डनुबे ड्रिफ्ट बिअर आहे ती मूळ ऑस्ट्रियामध्ये तयार होणारी बिअर आहे आणि ही बिअर तांबड रंगाची दिसते या बियर मध्ये बियन्ना माल्टचा फ्लेवर जास्त येतो दुसरी आहे राऊट अँड रोल क्राफ्ट बिअर ही जर्मनी मध्ये वडणारी बिअर आहे या बिअरचा फ्लेवर थोडा स्मोकी आणि रिच असा अनुभवायला मिळतो तिसरी आहे फेस्ट बिअर जी किमया ब्रँडची आहे या बिअरची चव सुद्धा एका विशिष्ट प्रकारातली आहे गोड कडू अशी मिक्स आहे अल्कोहोलचं प्रमाण कमी त्यामुळे ही बिअर तुम्ही दिवसभर सुद्धा पिऊ शकता चौथी म्हणजे बॉम्बर्ड क्राफ्ट बिअर ही क्राफ्ट बिअर स्मोकी बिअर म्हणूनच फेमस आहे ही बियर चवीला थोडीफार गोड असते आणि पाचवी क्राफ्ट बियर सांगायची म्हणजे आंबे मोहर राईस लॅगर ही क्राफ्ट बियर सीजनेबल आहे ड्राय आहे आणि लो कॅलरीवाली आहे ही बियर पिताना तुम्हाला थोडी तांदळाची चव सुद्धा लागू शकते बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी बोलविडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका